नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो राज्याच्या भागा बऱ्याच भागामध्ये आपल्याला अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे किनारपट्टीला काही ठिकाणी पाऊस देखील बघायला मिळत आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भाच्या बऱ्याच भागांमध्ये आपल्याला वातावरण कोरडे देखील बघायला मिळत आहे छोटीशी अपडेट आहे पुढील पाच दिवसाचा म्हणजेच तीन ऑगस्ट ते सात ऑगस्टच्या दरम्यान होणाऱ्या पावसाचा अंदाज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या पाच दिवसांमध्ये कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोर वाढण्याची शक्यता आहे सी अपडेट आहे संपूर्ण जिल्ह्यांचा आढावा आपण घेणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा बेलायकून बटन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला सविस्तर बघूया सुरुवातीला आपण किनारपट्टीला बघूया तर मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघितला असता बऱ्याच भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा बाजूला मुसळधार पाऊस हा बघायला मिळू शकतो आहे सावंतवाडीला मुसळधार पाऊस अशक्यकता तीन ऑगस्ट ते सात ऑगस्टच्या दरम्यानही जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा बघायला मिळू शकतोय मालवण तसंच कुणकेश्वर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा जास्त ठिकाणी राहील आणि कणकवलीकडे मात्र जोर थोडा जास्त देखील बघायला मिळू शकतोय पोंडा या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस शिकत आहे तसंच मित्रांनो आसपासच्या लगतच्या परिसरामध्ये देखील बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय राजापूरकडे मध्यम ते तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा आणि बाजूला मुसळधार पाऊस होण्याची शक्यता तीन ऑगस्ट ते सात ऑगस्टच्या दरम्यान म्हणजे या पाच दिवसांमध्ये मध्यम ते पूर्वबाजला मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे बाजूला या ठिकाणी जबरदस्त पाऊस शक्यता आहे बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे आणि माखजनकडे देखील मध्यम स्वरूपाच्याच पाऊस शक्यता आहे गुहागरकडे मध्यम स्वरूपाचा राहील मात्र पूर्व बाजूला चिपळूणकडे या ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आणि आसपासच्या लगतच्या परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो तीन ऑगस्ट ते सात ऑगस्टच्या दरम्यान खेड दापोली मध्यम ते जोरदार स्वरूपाचा तर प्रतापगडकडे जोर थोडा जास्त देखील बघायला मिळू शकतो गोरेगाव दिवेघर रोहा या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता असून लवासा या ठिकाणी जोरथोडा जास्त बघायला मिळू शकतो आहे पुढील पाच दिवसामध्ये तीन ऑगस्ट ते सात ऑगस्टच्या दरम्यान या पाच दिवसांमध्ये रायगड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील तर काही ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे किनारपट्टीला बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे वाली खोपोली या ठिकाणी थोडं जोर जास्त बघायला मिळेल कासमतकडे मध्यम ते तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस देखील आजपासच्या लगतच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो आहे आणि नेरलकडे मुसळधार पाऊस हे शेकत आहे नवी मुंबईकडे जोर थोडा कमी राहील मध्यम स्वरूपाचा जास्त भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा आणि तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस हा पा। बघायला मिळू शकतो आहे तीन ऑगस्ट ते सात ऑगस्टच्या दरम्यान मुंबईकडे हलक्या मध्यम स्वरूपाच्याच पाऊस शक्यता आहे तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय जोरथोडा कमी राहील मुंबईकडे देखील रिमझिम पाऊस जास्त परिसरामध्ये बघायला मिळू शकतो आहे ठाणे उल्हासनगर या ठिकाणी थोडा जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आहे वसई विराडकडे मात्र जोर थोड़ थोडा कमी राहील आणि मित्रांनो पालघर जिल्ह्याच्या पूर्व बाजूला काही ठिकाणी मुसळधार होऊ शकतो आहे मात्र बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे पूर्व बाजूला थोडा जोर थोड़ जास्त राहण्याची शक्यता पालघर जिल्ह्यामध्ये तीन ऑगस्ट ते सात ऑगस्टच्या दरम्यान या पाच दिवसांमध्ये बघायला मिळू शकतो जोर थोडा कमी राहील पालघर जिल्ह्यामध्ये तसेच या ठिकाणी बघू शकता मित्रांनो विदर्भामध्ये काय परिस्थिती आहे बघूया तर गोंदियामध्ये जोर वाढण्याची शक्यता आहे पुढील पाच दिवसामध्ये गोंदियाच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकते मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो आहे आणि उत्तरेला याला तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील गोंदिया जिल्ह्यामध्ये बघायला मिळू शकतो आहे जसं की या ठिकाणी राजेगाव बालाघाट बालाघाटलगतच्या परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे भंडारा जिल्ह्यामध्ये थोडं जोर कमी राहील गोंदियाच्या तुलनेमध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा जास्त भागामध्ये आणि नागपूरकडे जे देखील जोर कमी राहील अंशतः ढगाळ वातावरण आणि अधूनमधून बऱ्याच ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळतील नागपूरमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा देखील होऊ शकतोय गडचोलीकडे मात्र जोर कमी राहील बऱ्याच भागामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे हलक्या स्वरूपाचा पाऊस जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा होऊ शकतो आहे जोरदार पावसाची शक्यता कमी स्वरूपातच आहे गडचिली जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसामध्ये चंद्रपूरमध्ये देखील बऱ्याच भागामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय थोडा ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय तीन ऑगस्ट ते सात ऑगस्टच्या दरम्यान हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता जास्त भागामध्ये आहे यवतमाळमध्ये या ठिकाणी देखील पावसा जोर कमी असून बऱ्याच भागामध्ये हलक्या स्वरूपात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आहे जास्त ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण असून अधूनमधून हलक्या सरीज बघायला मिळतील यवतमाळमध्ये दे देखील वर्धा जिल्ह्याच्या उत्तरेला थोडं जोर वाढण्याची शक्यता आहे बाकी भागाकडे हलक्या स्वरूपाचा बऱ्याच ठिकाणी उत्तरेला या ठिकाणी लाडगड वादोनार विथळगाव आष्टी कारंजा या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये हलक्या स्वरूपात राहील तर तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा देखील बघायला मिळू शकतोय आणि अमरावतीच्या उत्तरेला काही ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे मोर्शी वरुड नरखेड मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आणि मुसळधार पाऊस या ठिकाणी देखील बघायला मिळू शकतोय चांदूर बाजार अचलपूर चिखलदारा चिखलदा हिरासाल धारणी या परिसरामध्ये थोडा जोर जास्तच वाढण्याची शक्यता आहे अकोला जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे मर् मूर्तीजापूरदार यापूरकडे हलक्या स्वरूपातच राहील उत्तरेला अकोट तेलारा जळगावजामध्ये या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा देखील बघायला मिळू शकतोय वाशिम जिल्ह्याच्या जवळपास सर्वच भागांमध्ये हलक्या सरींची शक्यता आहे थोडा कमी राहील तसेच बुलढाणामध्ये देखील जवळपास सर्वच भागामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो काही ठिकाणी वातावरण कोरडे राहील अंशतः ढगाळ वातावरण असून अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळतील मुसळधार पावसाची शक्यता फार काही नाही ना बुलढाणा ना जिल्ह्यामध्ये तीन ऑगस्ट ते सात ऑगस्टच्या दरम्यान बऱ्याच भागामध्ये अधूनमधून हलक्या सरी तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपात होऊ शकतोय मुसळधार पावसाची शक्यता कमी आहे जळगाव जिल्ह्याच्या उत्तरेला जोर थोडा वाढण्याची शक्यता आहे तर मध्यम ते तुळक भागामध्ये मुसळधार होऊ शकतोय शक्यता कमी स्वरूपात आहे जळगाव जिल्ह्याच्या उत्तरेला धुळे जिल्ह्याच्या जवळपास सर्वच भागामध्ये हलक्या सरींची शक्यता धुळे साखर या ठिकाणी शिरपूर सिंधखेडाकडे थोडा जोर जास्त बघायला मिळू शकतोय आणि नंदुरबारच्या बऱ्याच भागामध्ये थोडा जोर वाढण्याची शक्यता आहे मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय नंदुरबार जिल्ह्यामध्ये नंदुरबार शहादा तळोळा अक्कलकुआकर्णी जवळपास सर्वच भागामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये बघितलं असेल नाशिकच्या पूर्वेला जोर थोडा कमी राहील अंशतः ढगाळ वातावरण असून अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळतील तर काही ठिकाणी वातावरण देखील कोडेच राहण्याची शक्यता आहे पश्चिमेला मात्र मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस हा बघायला मिळू शकतो आहे नाशिकच्या कोकणामध्ये तसे या ठिकाणी बघू शकता मित्रांनो म अहमदनगर जिल्ह्यामध्ये अहमदनगर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण असून अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतोय तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय मध्यम ते जोरदार स्वरूपाचा परंतु जास्त भागामध्ये हलक्या सरींची शक्यता असून काही भागामध्ये वातावरण देखील कोरडे राहील दक्षिणेला जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो अहमदनगर जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्याच्या पूर्व बाजूला हलक्या सरींची शक्यता आहे पश्चिमेला मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार होऊ शकतो आहे तसेच सातारा जिल्ह्यामध्ये थोडा जोर जास्त वाढण्याची शक्यता आहे सातारा जिल्ह्याच्या पूर्व बाजूला देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस आणि पश्चिमेला मुसळधार पाऊस शक्यता पुढील पाच दिवसामध्ये तीन ऑगस्ट ते सात ऑगस्टच्या दरम्यान बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये तसेच सोलापूरकडे मात्र जोर कमी राहील बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे तर काही ठिकाणी वातावरण कोरडे राहण्याची शक्यता देखील सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे तसेच सांगलीमध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता तीन ऑगस्ट ते सात ऑगस्टच्या दरम्यान या पाच दिवसांमध्ये बघायला मिळू शकतो आहे आणि कोल्हापूरमध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा आणि पश्चिमेला मात्र तुरळक ठिकाणी जबरदस्त मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे परत मित्रांनो मराठवाड्यामध्ये औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसामध्ये देखील पाऊस जोर हा कमीच बघायला मिळू शकतोय या ठिकाणी बऱ्याच मात्र पुढील पाच दिवसामध्ये जोर थोडा कमी राहील हलक्या सरींची शक्यता बऱ्याच भागामध्ये आहे हलक्या स्वरूपाचा अंशतः ढगाळ वातावरण असून अधूनमधून हलक्या सरी औरंगाबाद जालना या जिल्ह्यांमध्ये बघायला मिळू शकतो आहे बीडमध्ये बघितलं असं या ठिकाणी देखील जोर थोडा कमी राहील काही ठिकाणी वातावरण कोडे राहील तर काही ठिकाणी अधूनमधून हलक्या सरी बीडमध्ये बघायला मिळू शकत आहे उस्मानाबादच्या उत्तरेला काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय तीन ऑगस्ट ते सात ऑगस्टच्या दरम्यान बऱ्याच भागामध्ये अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे तर काही ठिकाणी वातावरण कोरडे राहील अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल उस्मानाबादमध्ये देखील लातूर औसानी लंगा श्रोणतपाल उदगीर या सर्व परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण आणि अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे मुसळधार पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय परभणीमध्ये मात्र बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील पावस शक्यता कमी आहे अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतो आहे उंचावलीचा खेळ देखील बघायला मिळू शकतोय परभणी जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये देखील बऱ्याच भागामध्ये अवंशता ढगाळ वातावरण अधूनमधून हलक्या सरी तर काही ठिकाणी वातावरण कोरडेच राहणी शक्यता आहे जोर थोडा कमी राहील मुसळधार पावस शक्यता फार काही नाही तुरळक भागामध्ये मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय तीन ऑगस्ट ते सात ऑगस्टच्या दरम्यान हिंगोलीमध्ये या ठिकाणी देखील पाऊस जोर थोडा कमी राहील मात्र बऱ्याच भागामध्ये अंशता ढकळवतरण आणि अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकता मुसळधार पाऊस शक्यता फार काही नाही झाल्यास तर तुरळक ठिकाणी होऊ शकतो शक्यता तशी कमी स्वरूपातच आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा चला भेटली सोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र